गुड मॉर्निंग एवरीवन. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे ईपीटी या सब्जेक्टमधला, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हा जो आपला सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमधला जो आपला सेकंड चॅप्टर असणार आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स, हा चॅप्टर आज आपण स्टडी करणार आहे. सो याच्या अगोदर आपला जो फर्स्ट चॅप्टर होता बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, तो आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यावरची मी पीपीटी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि त्याच्यावरती एक आपण एमसीक्यू टेस्ट पण कंडक्ट केलेली आहे. ओके, सो अशाच प्रकारे आपण प्रत्येक चॅप्टर झाल्यावरती त्याच्यावरती एक एमसीक्यू टेस्ट घेणार आहे आणि त्याच्यावरती एक असाइनमेंटही तुम्हाला मी कम्प्लीट करण्यासाठी देणार आहे. ओके, सो आजच्या लेक्चरला आपला जो सेकंड चॅप्टर असणार आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स, हा आज आपण सुरू करतो. ओके, सो ॲज पर करिक्युलम हा जो चॅप्टर आहे याचं वेटेज जे दिलेलं आहे ते 16 मार्क्स आहे. म्हणजे एक्झाममध्ये मिनिमम 16 मार्क्सचे क्वेश्चन जे असणार आहेत ते या सेकंड चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. ओके, सो हा सेकंड चॅप्टर, त्यामध्ये आपण सुरू करतो. जो फर्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो असणार आहे इंट्रोडक्शन. ओके, सो आपण याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आणि त्याचे पॅरामीटर्स आहे याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहे, किंवा ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स कोणकोणते असतात आणि ते कशामुळे असणार आहेत हा पॉईंट आपण या इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, अ ट्रान्समिशन लाईन इज अ सेट ऑफ कंडक्टर बीइंग रन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस सपोर्टेड ऑन ट्रान्समिशन टॉवर्स. ओके, तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय? तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे एक कंडक्टरचा सेट आहे. सेट म्हणजे जनरली किती असतो तो? तर तो 3 कंडक्टरचा एक सेट असणार आहे, कारण आपली जी वर्किंग सिस्टीम आहे ट्रान्समिशनची ती 3 फेजची आहे. ओके, सो प्रत्येक फेजसाठी 1 कंडक्टर, याप्रमाणे 3 फेजचे 3 कंडक्टर असणार आहेत. सो 3 कंडक्टरचा मिळून एक सेट होणार आहे. ओके, सो ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय? तर 3 कंडक्टरचा एक सेट आहे आणि ते कंडक्टर जे असणार आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत प्लेस केलेले आहेत किंवा रन केलेले आहेत. ओके, आणि हे जे कंडक्टर्स आहेत हे कंडक्टर्स ट्रान्समिशन टॉवरच्या मदतीने ठिकठिकाणी सपोर्ट केलेले आहेत. ओके, तो ट्रान्समिशन टॉवरचं फंक्शन काय असणार आहे? तर जे ट्रान्समिशनचे कंडक्टर्स आहेत किंवा ट्रान्समिशन लाईन जी आहे त्या लाईनला ठिकठिकाणी सपोर्ट देण्याचं काम जे असणार आहे ते ट्रान्समिशन टॉवर करणार आहे. ओके, सो ट्रान्समिशन लाईनचे जे कंडक्टर्स आहेत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत प्लेस केलेले आहेत आणि ते प्लेस करण्यासाठी त्या लाईनच्या अलॉंग ठराविक ठिकाणी ट्रान्समिशन टॉवर्स उभा केलेले आहेत. नेक्स्ट सेकंड पॉईंट, ॲज ट्रान्समिशन लाईन इज मेड ऑफ कंडक्टर इट हॅज रेझिस्टन्स अँड इट इज सप्लायड फ्रॉम ए सी देअर फॉर इट ऑल्सो हॅज इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. ओके, तर आपल्याला माहीत आहे आपण कोणत्याही मटेरियलचा कंडक्टर जर बघितला, ओके, सो आपण कोणत्याही मटेरियलपासून कंडक्टर जर तयार केला तर त्या मटेरियलचा एक रेझिस्टन्स असतो. ओके, सो तो जो रेझिस्टन्स असणार आहे तो रेझिस्टन्स काय करतो? तर त्या मटेरियलमधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटला अपोज करतो. ओके, सो आपण कोणत्याही मटेरियलचा जर कंडक्टर तयार केला तर त्या मटेरियलचा एक स्पेसिफिक रेझिस्टन्स असणार आहे. ओके, सो सिमिलरली ट्रान्समिशन लाईनसाठी किंवा ट्रान्समिशन लाईन तयार करण्यासाठी आपण जो कंडक्टर यूज केला आहे त्या कंडक्टरचा पण ठराविक रेझिस्टन्स असणार आहे. ओके, सो त्या ठिकाणी कंडक्टर आहे त्यामुळे रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होणार आहे किंवा असणार आहे. ओके, देन नेक्स्ट, आता हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर काय करतो? या कंडक्टरमधून आपण ए सी सप्लाय ट्रान्समिट करतोय. ओके, तर म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईनला आपण ए सी सप्लाय देतोय. आता त्या ट्रान्समिशन लाईनला ए सी सप्लाय दिल्यामुळं त्यामध्ये आणखीन 2 प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्या प्रॉपर्टीज कोणत्या असणार आहेत? तर त्या लाईनचा इंडक्टन्स आणि त्या लाईनमध्ये तयार होणारा कॅपॅसिटन्स. ओके, सो कंडक्टर आहे त्यामुळे त्या ठिकाणी ऑब्व्हियसली रेझिस्टन्स असणारच आहे आणि त्या कंडक्टरमधून आपण ए सी सप्लाय पास करतोय त्यामुळे त्या कंडक्टरमध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या दोन्ही प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके, सो असे 3 पॅरामीटर्स किंवा 3 प्रॉपर्टीज असणार आहेत त्या कंडक्टरमध्ये प्रेझेंट असणार आहेत, रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. देन नेक्स्ट, दीज आर नोन ॲज कॉन्स्टंट्स ऑर पॅरामीटर्स ऑफ ट्रान्समिशन लाईन अँड दे आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर इट्स लेंथ. ओके, सो त्या लाईनचा जो रेझिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे आणि कॅपॅसिटन्स आहे हे जे 3 पॅरामीटर्स आहेत किंवा कॉन्स्टंट्स आहेत ह्याला आपण त्या ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स असं म्हणणार आहे. ओके,
तो ट्रांसमिशन लाइन पैरामीटर्स, मतलब चैप्टर टाइटल का है ट्रांसमिशन लाइन पैरामीटर्स एंड इट्स परफॉर्मेंस। तो पैरामीटर्स म्हणजे काय, तर ट्रान्समिशन लाईनचा जो रेझिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे, कॅपॅसिटन्स आहे, या तीन प्रॉपर्टीज आहेत त्यालाच आपण त्या ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स असं म्हणणार आहे। ओके, आणि हे जे पॅरामीटर्स असतात, हे पॅरामीटर्स कसे असणार आहेत, तर ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत ओव्हर इट्स लेंथ, म्हणजे जो जेवढी लांब ट्रान्समिशन लाईन असणार आहे तेवढ्या लांबीसाठी ते पॅरामीटर्स असणार आहेत, ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत। ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याची, प्रत्येक सेक्शनसाठी त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती सेमच राहणार आहे। ओके, सो ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे जे तीन प्रॉपर्टी आहेत, तीन प्रॉपर्टीला आपण ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स म्हणणार आहेत। आणि हे पॅरामीटर्स जेवढी लांब ट्रान्समिशन लाईन असणार आहेत तेवढ्या लांबीसाठी ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत त्या लाईनमध्ये। द नेक्स्ट पॉईंट, द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन दॅट इज इफिशियन्सी अँड लॉसेस आर कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन धीज पॅरामीटर्स। ओके, सो ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स असणार आहे, म्हणजे ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी, पॉवर ट्रान्समिट करण्याची इफिशियन्सी किंवा त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये होणारे लॉसेस, याचे पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स कम्प्लिटली, सॉरी, हा जो परफॉर्मन्स असणार आहे म्हणजे ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये होणारे लॉसेस, हे कशावरती डिपेंड असणार आहेत, ते त्या ट्रान्समिशन लाईनच्या पॅरामीटर्सवरती डिपेंडंट असणार। ओके, सो फॉर एक्झाम्पल मी सांगतो, आता लाईनचा, ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स जर जास्त असेल तर काय होणार आहे, तर त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त होणार आहे। ओके, कारण आपल्याला माहीत आहे व्होल्टेज ड्रॉप जो असणार तो कशावरती डिपेंड असणार आहे, तो व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो आय आरवरती डिपेंडेंट असणार आहे। ओके, म्हणजे आय म्हणजे काय, त्या लाईनमधून फ्लो होणारा करंट, आणि आर म्हणजे काय, तर त्या लाईनचा रेझिस्टन्स असणार आहे। आता लाईनचा रेझिस्टन्स जर जास्त असेल तर त्या लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप पण जास्त होणार आहे। ओके, आता लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप जास्त झाला तर काय होणार आहे, लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे, म्हणजे तुम्ही सेंडिंग एंडला जेवढं व्होल्टेज पाठवत आहे त्याच्यामध्ये ड्रॉप होणार आहे आणि राहिलेलं व्होल्टेज रिसिव्हिंग एंडला मिळणार आहे। ओके, सो त्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे। सिमिलरली आता लाईनचा रेझिस्टन्स जर वाढला, ओके, तर काय होतं, व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे, आणि व्होल्टेज रेग्युलेशन कमी झालं की ऑटोमॅटिकली त्याच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट होणार आहे। ओके, सिमिलरली लाईनमधले लॉसेस वाढले तर काय होतं, लाईनमधले लॉसेस वाढले की त्या लाईनची पॉवर ट्रान्समिट करण्याची इफिशियन्सी कमी होणार आहे। ओके, सो अशा प्रकारे ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स असणार आहे तो डिपेंडंट असणार आहे। ओके, तो परफॉर्मन्स आपण जो असणार आहे तो सेपरेटली स्टडी करणारच आहे। सो असणार आहे इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, तर सेट ऑफ कंडक्टर आहे, म्हणजे तीन कंडक्टरचा मिळून एक सेट तयार केलेला आहे, तो सेट एका लाईन, एका जागेहून दुसऱ्या जागेपर्यंत प्लेस केलेला आहे, आणि तो प्लेस करताना ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्समिशन टॉवर्स उभा केलेले आहेत त्या लाईनला सपोर्ट करण्यासाठी। त्या लाईन जी असणार आहे ट्रान्समिशन लाईन ही कंडक्टरचा कंडक्टरची यूज करून तयार केली आहे, त्यामुळे कंडक्टर आहे, त्यामुळे त्याचा त्या ठिकाणी रेझिस्टन्स असणारच आहे। आणि त्या कंडक्टरला आपण ए सी सप्लाय देतोय, त्यामुळे त्या कंडक्टरमध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स ह्या दोन पण प्रॉपर्टी असणारच आहेत। ओके, सो ट्रान्समिशन लाईनमध्ये टोटल तीन फॅक्टर्स येत आहेत, ते म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स, त्याचा इंडक्टन्स आणि त्याचा कॅपॅसिटन्स। सो तीन फॅक्टर जे आहेत, ह्या तीन फॅक्टरलाच आपण त्या ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स असं म्हणणार आहेत। आणि हे पॅरामीटर्स ट्रान्समिशन लाईनच्या लेंथवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत, आणि ह्या पॅरामीटर्सवरतीच त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स डिपेंडंट असणार आहे। देन नेक्स्ट पॉईंट तो असणार आहे लाईन पॅरामीटर्स। ओके, आपण बघितलं ट्रान्समिशन लाईनमध्ये तीन पॅरामीटर्स आहेत, आर, एल आणि सी, रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स। तो त्या पण ह्याच्यामध्ये लाईन पॅरामीटर्समध्ये थोडे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। सो त्यामध्ये आपण बघणार आहे लाईन पॅरामीटर्समध्ये कन्सेप्ट ऑफ आर, एल अँड सी ऑफ लाईन पॅरामीटर्स। ओके, म्हणजे लाईनमधला जो रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, त्याची कन्सेप्ट जी आहे ते आपण शॉर्टमध्ये स्टडी करणार आहे। आता ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुम्ही अगोदर पण स्टडी केलेलीच आहे ई सी आय या सब्जेक्टमध्ये, सो आपण यामध्ये थोडी शॉर्टमध्ये स्टडी करणार आहे, म्हणजे काय आहे कन्सेप्ट ती फक्तच बघणार आहे। तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ट्रान्समिशन लाईन हॅज रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स विच आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग इट्स लेंथ। म्हणजे ट्रान्समिशन लाईनची जेवढी लेंथ आहे,
तेवढ्या लेंथवरती ते आर एलसीचे व्हॅल्यू जे असणार आहेत त्या सेम असणार आहेत. देन नेक्स्ट, बिलो फिगर शोथ जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स. ओके, सो ही खाली जी डायग्राम दाखवलेली आहे ह्या डायग्राममध्ये ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण बघा लाईनमध्ये काय काय दाखवलेलं आहेत. तर त्या लाईनचा रेझिस्टन्स इंडिकेट केलेला आहे, इंडक्टन्स इंडिकेट केलेला आहे, आणि त्याचा कपॅसिटन्स पण इंडिकेट केलेला किंवा रिप्रेझेंट केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे पॅरामीटर्स असतात हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात थ्रू आउट इट्स लेंथ. ओके, सो फॉर एक्झाम्पल तुम्ही असं अज्युम करा की ही जी ट्रान्समिशन लाईन आहे ह्या ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ आहे ती 200 किलोमीटर आहे असं अज्युम करा. हा पॉईंट ए असेल आणि हा पॉईंट बी असेल. सो ए बी ह्या दोघांमध्ये टोटल डिस्टन्स जे आहे ते 200 किलोमीटर आहे असं अज्युम करा. तर आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्या लाईनचं जर चार पार्टमध्ये डिव्हिजन केलं, ही 200 किलोमीटरची जी लाईन आहे ते आपण चार पार्टमध्ये डिव्हाइड केली तर काय होणार आहे, त्या ठिकाणी 50-50 चार सेक्शन्स तयार होणार आहे. सो या ठिकाणी बघा, हा जो पहिला सेक्शन असेल हा 50 किलोमीटरचा असेल, सेकंड असणार आहे तो पण 50चा असेल, थर्ड असेल तो पण 50 असेल, आणि फोर्थ असणार आहे तो पण 50 असणार आहे. सो 200 किलोमीटर लाईनचे जर चार सेक्शन केले तर 50-50 सेक्शन तयार होणार आहेत. आता ह्या 50 सेक्शनमध्ये जेवढी रेझिस्टन्स इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू पुढच्या 50 किलोमीटरमध्ये आर एल आणि सीची असणार आहे. ओके, सो पहिल्या सेक्शनसाठी जेवढा रेझिस्टन्स जेवढा इंडक्टन्स आणि जेवढा कॅपॅसिटन्स आहे ती त्याच सेम व्हॅल्यू पुढच्या 50 किलोमीटरसाठी असणार आहेत. नंतर त्याच सेम व्हॅल्यू पुढच्या 50 किलोमीटरसाठी असणार आहेत आणि तेवढीच व्हॅल्यू पुढच्या 50 किलोमीटरसाठी असणार आहे. ओके, सो प्रत्येक सेक्शनमधला 50-50 किलोमीटरचे चार सेक्शन आहेत. सो प्रत्येक सेक्शनमध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेम असेल, इंडक्टन्सची व्हॅल्यू सेम असणार आणि कपॅसिटन्सची व्हॅल्यू सेम असणार आहेत, कारण ते सगळे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत. ओके, सो अशा प्रकारे हे ट्रान्समिशन लाईन जे असणार आहे आणि ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स असणार आहेत ते रिप्रेझेंट केले जाणार आहेत. ओके, सो यामध्ये आपण प्रत्येक पॅरामीटर थोडा शॉर्टमध्ये स्टडी करूया. सो फर्स्ट पॅरामीटर असणार आहे रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहेत तरी आपण बघूया. सो त्यामध्ये इट इज द प्रॉपर्टी ऑफ लाईन कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ करंट. सो रेझिस्टन्स काय करतो तर त्या लाईनमधून फ्लो होणारा करंट जो आहे त्या करंटला अपोजिशन करतो, त्याला आपण रेझिस्टन्स असं म्हणणार आहे. इट इज डेफिनेशन आहे. नेक्स्ट, इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर अँड इट्स युनिट इज ओहम. सो रेझिस्टन्स जो असणार आहे तो कॅपिटल आरनं रिप्रेझेंट केला जाणार आहे आणि तो मेजर केला जाणार आहे ओहम्समध्ये. नेक्स्ट, द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इज गिवन ॲज. आता त्या रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे तर आर इज इक्वल्स टू रो इन टू एल डिवाइड बाय ए. ओके, सो त्यामध्ये रो म्हणजे काय असणार आहे. सो रो म्हणजे काय तर स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑर रेझिस्टिव्हिटी. ओके, त्या कंडक्टरचा स्पेसिफिक रेझिस्टन्स किती आहे किंवा त्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी किती आहे हे आपण रो ह्या साईननी इंडिकेट करणार आहे. द नेक्स्ट, एल म्हणजे त्या लाईन त्या कंडक्टरची लेंथ असेल, किती लांबीचा कंडक्टर आहे तो. आणि ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर असणार आहे, म्हणजे त्या कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यावरून आपण त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स किती आहे तो मेजर करू शकतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, आर इज इक्वल्स टू रो इन टू ब्रॅकेट एल डिवाइड बाय ए. त्यामध्ये रो म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टन्स, प्रत्येक मटेरियलसाठी स्पेसिफिक रेझिस्टन्स जो असणार आहे तो वेगळा असणार आहे. ओके, सो रोची व्हॅल्यू प्रत्येक मटेरियलसाठी वेगळी असेल, ॲल्युमिनियम कॉपर ब्रास वगैरे सगळ्यांसाठी रोची व्हॅल्यू वेगवेगळी राहणार आहे. एल म्हणजे त्याला कंडक्टरची लेंथ आणि ए म्हणजे त्या कंडक्टरचा एरिया असणार आहे. ओके, तर आता हा रेझिस्टन्स ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्सवरती कसा इफेक्ट करतो ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूया. सो त्यामध्ये दिस रेझिस्टन्स कॉजेस व्होल्टेज ड्रॉप दॅट इज आय आर इन द लाईन विच अफेक्ट्स द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ लाईन. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं मागे सांगितल्याप्रमाणे आता लाईन कंडक्टर आहे म्हणजे त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स असणार आहे आणि कंडक्टरचा रेझिस्टन्स काय करतो तर त्या लाईनमधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटला अपोज करतो. ओके, सो त्या कंडक्टरच्या रेझिस्टन्समुळे काय होतं तर त्या कंडक्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय तर व्होल्टेज कमी होणार आहे, व्होल्टेजची व्हॅल्यू कमी होणार, त्याला आपण व्होल्टेज ड्रॉप म्हणणार आहे. सो व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला मागे मी सांगितला, व्ही डी इज इक्वल्स टू आय इन टू आर असणार आहे. आय म्हणजे काय तर कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट आणि आर म्हणजे त्या कंडक्टरचा
रेझिस्टन्स असणार आहे. आता कंडक्टरचा रेझिस्टन्स जर जास्त असेल, वाढला, तर काय होणार आहे, व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो पण वाढणार आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप वाढला म्हणजेच काय, तर व्होल्टेज लॉस वाढणार आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप वाढला म्हणजेच काय, तर काय होणार आहे, व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे. सो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवाइड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज. म्हणजे तुम्ही पाठवताना 100 व्होल्ट पाठवलं, पण तुम्हाला ॲक्च्युली रिसिविंग स्टेशनला 90 व्होल्टच मिळालं, तर त्याच्यामध्ये काय झालं, 10 व्होल्टचा ड्रॉप झाला. आता हा ड्रॉप जर जास्त होत असेल, ड्रॉप जर जास्त झाला तर म्हणजे काय, तर रिसिविंग एंडला तुम्हाला कमी व्होल्टेज मिळणार आहे. ओके, सो तो जो रेशो आहे त्या रेशोला आपण व्होल्टेज रेग्युलेशन म्हणणार आहे. ओके, व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे म्हणजेच काय, तर लाईनमधला व्होल्टेज ड्रॉप जास्त असणार आहे. ओके, सो रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढली की व्होल्टेज ड्रॉप वाढणार आहे, आणि व्होल्टेज ड्रॉप वाढला की व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे. सो रेग्युलेशन कमी होते म्हणजेच काय, तर तुम्हाला रिसिविंग एंडला कमी व्होल्टेज मिळणार आहे. ओके, द नेक्स्ट पॉईंट त्यामध्येच, इट ऑल्सो कॉजेस कॉपर लॉस, दॅट इज आय स्क्वेअर आर, अँड रेड्युसेस द ट्रान्समिशन इफिशियन्सी. ओके, सो त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स जो असणार आहे तो रेझिस्टन्स आणखीन काय करतो आहे, तर त्या लाईनमध्ये लॉसेस वाढवतो आहे. लॉसचा फॉर्म्युला काय असणार आहे कॉपर लॉसचा, तर तो असणार आहे आय स्क्वेअर आर. आता याच्यामध्ये पण करंटचा स्क्वेअर आणि रेझिस्टन्स असणार आहे. रेझिस्टन्स जर वाढला, रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर जास्त झाली, तर काय होणार आहे, कॉपर लॉस असणार आहे तो पण वाढणार आहे. आणि कॉपर लॉस वाढला की काय होणार आहे, त्या लाईनमधल्या लॉस वाढला म्हणजे काय, तर त्या लाईनची इफिशियन्सी, पॉवर ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी जी असणार आहे ती कमी होणार आहे. सो रेझिस्टन्स वाढला की कॉपर लॉस वाढणार आहे, आणि लॉस वाढला की ऑटोमॅटिकली त्या लाईनची इफिशियन्सी जी असणार आहे पॉवर ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी ती कमी होणार आहे. ओके, सो रेझिस्टन्स वाढला की लॉस वाढतो आहे, आणि लॉस वाढला की इफिशियन्सी कमी होते. सो असणार आहे आपला फर्स्ट पॅरामीटर रेझिस्टन्स. द नेक्स्ट सेकंड पॅरामीटर आपण स्टडी करणार आहे तो असेल इंडक्टन्स. ओके, सो इंडक्टन्स त्यामध्ये, वेन अल्टरनेटिंग करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इट सेटअप मॅग्नेटिक फ्लक्स अराउंड इट. ओके, सो आपल्याला माहित आहे आपण कुठल्याही कंडक्टरमधून जर ए सी करंट पास केला, अल्टरनेटिंग करंट पास केला, तर काय होतं, तर त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ओके, नेक्स्ट, दीज मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स लिंक विथ द कंडक्टर अँड इंड्युसेस ई एम एफ इन इट. ओके, आता त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालं की ते मॅग्नेटिक फील्ड काय करतं, त्या कंडक्टरलाच लिंक होतं आणि त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस करतं. ओके, आणि त्या ई एम एफमुळे काय होतं, तर त्या कंडक्टरमधून फ्लोणारा करंट जो असणार त्या करंटला अपोजिशन होतं. ओके, सर दस इट अपोजिट्स द लाईन करंट. ओके, सो मी तुम्हाला हीच कन्सेप्ट आणखी थोडी डिटेलमध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल अज्यूम करा की एक कंडक्टर आहे, या कंडक्टरला तुम्ही ए सी सप्लाय दिलेला आहे. ए सी सप्लाय ऑन केल्यानंतर काय होणार आहे, या कंडक्टरमधून करंट पास व्हायला सुरू होणार आहे. त्या कंडक्टरमधून करंट पास व्हायला सुरू झाला की काय होतं, त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स असणार आहेत. सो ग्रीन कलरने दाखवलेले आहेत त्या मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आहेत असं अज्यूम करा. ह्या कधी तयार झाल्या, ज्यावेळी त्या कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला सुरू झाला त्यावेळेला. आता हे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन काय करतायत, तर त्याच कंडक्टरला लिंक होत आहेत आणि त्या कंडक्टरमध्ये ई एम एफ इंड्यूस होतो. सो या मॅग्नेटिक फ्लक्स लाईन त्या कंडक्टरला लिंक झाल्यामुळं त्या कंडक्टरमध्ये ई एम एफ इंड्यूस झाला. आणि हा ई एम एफ काय करतो, कंडक्टरमध्ये इंड्यूस झाला ई एम एफ, तो त्या कंडक्टरमधून फ्लोणाऱ्या करंटलाच अपोज करतो. ओके, सो कन्सेप्ट काय, सो इंडक्टरची कन्सेप्ट काय आहे, तर कंडक्टरमधून ए सी करंट पास केला की त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ते मॅग्नेटिक फील्ड त्याच कंडक्टरला लिंक होते आणि त्या कंडक्टरमध्ये ई एम एफ इंड्यूस होते. आणि त्या कंडक्टरमधला ई एम एफ काय करतो आहे, अगोदर ज्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो व्हायला सुरू करणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, मेन कंडक्टर जो आहे आपला, त्या मेन कंडक्टरमधला हा जो आपला मेन कंडक्टर आहे, मेन कंडक्टरमधून फ्लो होणारा जो करंट असणार आहे तो करंट कमी होणार आहे. ओके, सो याला आपण इंडक्टन्सचे कन्सेप्ट असं म्हणणार आहे. ओके, सो यामुळे काय होणार आहे,
तर इंडक्टन्समुळं पण काय होते, तर त्या कंडक्टरमधून फ्लोणारा करंट आहे त्या करंटला अपोजिशन होते, सेम रेझिस्टन्ससारखंच. नेक्स्ट इंडक्टन्स इज गिवन ॲज, सो इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा जो फॉर्म्युला असणार आहे तो फॉर्म्युला आहे एल इज इक्वल्स टू एन इंटू फाय डिवाइड बाय आय. ओके, आणि त्याचं युनिट जे आहे ते युनिट असणार आहे हेनरी, कॅपिटल एचने ते दाखवलं जाणार. आता त्याच्यामध्ये इंडक्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये एन फाय आणि आय हे काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये फाय जो असणार आहे तो असणार आहे फ्लक्स लिंकेज, म्हणजे त्या कंडक्टरला किती मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झालेले आहेत ते आपण फायनी रिप्रेझेंट करणार आहे. नेक्स्ट आय काय असणार आहे, तर करंट थ्रू द कंडक्टर, त्या कंडक्टरमधून किती करंट फ्लो झालेला आहे. आणि एन काय असणार आहे, तर नंबर ऑफ कंडक्टर्स, त्या ठिकाणी नंबर ऑफ कंडक्टर्स किती असणार आहेत ते. ओके, सो फाय म्हणजे फ्लक्स, आय म्हणजे त्या कंडक्टरमधून फ्लोणारा करंट, आणि एन म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर्स असणार आहेत. द नेक्स्ट, दिस इंडक्टन्स ऑल्सो कॉजेस व्होल्टेज ड्रॉप ड्यू टू इट्स रिॲक्टन्स अँड रिड्युसेस द व्होल्टेज ॲट रिसिव्हिंग एंड. ओके, सो सिमिलरली इंडक्टन्स जो आहे, आता मी तुम्हाला सांगितलं इंडक्टन्समुळे काय होते, तर त्या इंडक्टन्सच्या प्रॉपर्टीमुळं कंडक्टरमधून फिरणारा करंट जो आहे तो करंट कमी होतो आहे. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडक्टन्सच्या प्रॉपर्टीमुळं कंडक्टरमधून फिरणारा करंट जो आहे तो करंट कमी होतो आहे. म्हणजेच काय, तर इंडक्टर जो आहे तो इंडक्टर पण करंटच्या फ्लोला अपोजिशन करतो आहे. सो इंडक्टरने करंटच्या फ्लोला केलेलं अपोजिशन आहे त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्स एल. ओके, इंडक्टरने करंटच्या फ्लोला केलेलं अपोजिशन जे आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणणार आहे. सो तो रिॲक्टन्स जो असतो तो आपण कॅपिटल एक्स आय लेटरने इंडिकेट करतो, आणि एल काय असणार आहे, तो इंडक्टरमुळे झालेला आहे, त्यामुळे एक्स एल जो असणार आहे तो आपला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे आणखी आता सांगतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे इंडक्टरने करंटच्या फ्लोला केलेलं अपोजिशन. ओके, सो ह्या केसमध्ये पण करंटला अपोजिशन होते, म्हणजे त्या लाईनमध्ये किंवा त्या कंडक्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. आणि तो व्होल्टेज ड्रॉप पण कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर व्होल्टेज ड्रॉप जो असणार आहे तो व्ही डी इज इक्वल्स टू आय इंटू एक्स एल असणार आहे. तर आरच्याऐवजी इथं मगाशी आर होता, आरच्याऐवजी एक्स एल आला. काय एक्स एल आला, कारण आपण इंडक्टन्सची प्रॉपर्टी बघतोय. सो इंडक्टन्स जर वाढला रिॲक्टन्स जर वाढला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जर वाढला तर व्होल्टेज ड्रॉप पण वाढणार आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप वाढला की व्होल्टेज रेग्युलेशन कमी होणार आहे. व्होल्टेज रेग्युलेशन कमी होते म्हणजेच काय, तर रिसिव्हिंग एंडला तुम्हाला मिळणारं व्होल्टेज कमी मिळणार आहे. ओके, सो अशा प्रकारे इंडक्टन्समुळेही ट्रान्समिशन लाईनचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स अफेक्ट होणार आहे. द नेक्स्ट थर्ड असेल कपॅसिटन्स, थर्ड प्रॉपर्टी किंवा थर्ड पॅरामीटर असणार आहे कपॅसिटन्स. ओके, सो त्यामध्ये इन केस ऑफ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन एअर ॲक्ट ॲज इन्सुलेटिंग मिडियम बिटवीन द कंडक्टर्स अँड अर्थ. ओके, सो आपल्याला माहित आहे जी आपली ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन आहे, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन तुम्हाला माहीत आहे, आता फॉर एक्झाम्पल हा ट्रान्समिशन टॉवर आहे असं अज्युम करा, याच्यामध्ये इथे कंडक्टर आहे, इथे कंडक्टर आहे, आणि इथे कंडक्टर आहे. त्या कंडक्टरमध्ये काय होतं आहे, ह्या कंडक्टरमध्ये फॉर एक्झाम्पल हा कंडक्टर नंबर वन आणि कंडक्टर नंबर टू, ह्या कंडक्टरवरती इन्सुलेशन नसणार आहे, ते कंडक्टर असणार आहे ते बेअर कंडक्टर्स असणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती इन्सुलेटर नसणार आहे. पण ह्या दोन कंडक्टरच्या मध्ये इथं जी एअर असणार आहे, या दोन कंडक्टरच्या मधली जी एअर असणार आहे, ही एअर जी असणार आहे ती ॲज अ इन्सुलेटिंग मिडियम किंवा डायइलेक्ट्रिक मिडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, सो ॲक्च्युली ट्रान्समिशन लाईनमधले जे कंडक्टर्स आहेत त्या दोन कंडक्टरमध्ये कुठल्याही टाईपचं इन्सुलेशन यूज केलेलं नसतं. त्या दोन कंडक्टरमध्ये जी हवा असणार आहे, एअर असणार आहे, ती एअर ॲज अ इन्सुलेटिंग मिडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. सो दोन कंडक्टरच्या मध्ये एअर असणार आहे ती एअर दोघांना एकमेकांपासून सेपरेट करेल किंवा ॲज अ डायइलेक्ट्रिक मिडियम म्हणून ॲक्ट होईल. सिमिलरली कंडक्टर आणि ग्राउंड, जमीन जी असणार आहे, ह्याच्यामध्येही कोणत्याही टाईपचा इन्सुलेशन यूज केलेलं नाही. सो कंडक्टर आणि ग्राउंड ह्याच्यामधला मधली जी एअर असणार आहे ती एअर ॲज अ डायइलेक्ट्रिक मिडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. नेक्स्ट, देअरफॉर इट फॉर्म्स कपॅसिटन्स बिटवीन कंडक्टर्स अँड अर्थ. ओके, सो त्यामुळे काय होणार आहे, दोन कंडक्टरच्या मधली जी हवा आहे ती हवा ॲज अ डायइलेक्ट्रिक मिडियम म्हणून ॲक्ट होणार आहे. सो त्या दोन कंडक्टरच्या मध्ये एक कपॅसिटन्स तयार होणार आहे. सिमिलरली कंडक्टर आणि ग्राउंड ह्याच्यामध्येही जी हवा असणार आहे ती हवा डायइलेक्ट्रिक मिडियम म्हणून ॲक्ट होते. सो कंडक्टर आणि ग्राउंड, जमीन, ह्याच्यामध्येही एक कपॅसिटन्स
तैयार होना रहा है. ओके, नेक्स्ट कैपेसिटन्स इज अलवेज बिटवीन 200 लाइन कंडक्टर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच की दोन कंडक्टर आहेत, कंडक्टर नंबर 1 आणि कंडक्टर नंबर 2. ह्याच्यामध्ये फक्त जी हवा असणार आहे ती हवाच ॲज अ डायरेक्ट्रिक मीडियम म्हणून ॲक्ट होते, त्यामुळे ह्या दोन्ही कंडक्टरच्या मध्ये या ठिकाणी एक कॅपॅसिटर असणार आहे, कॅपॅसिटन्सची प्रॉपर्टी तयार झाली असणार आहे. नेक्स्ट वेन ए सी व्होल्टेज इज अप्लाइड टू द ट्रान्समिशन लाईन द चार्ज ऑन द कंडक्टर इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. ओके, ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन लाईन ए सी सप्लाय देतो त्यावेळी काय होतं तर त्या कंडक्टरवरचा जो चार्ज असणार आहे तो थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होत राहणार आहे. ओके, त्यामुळे काय होतं, दिस रिझल्ट्स इन फ्लोईंग ऑफ चार्जिंग करंट बिटवीन द कंडक्टर्स. त्यामुळे काय होतं तर त्या दोन कंडक्टरच्या मध्ये चार्जिंग करंट जो असणार आहे तो चार्जिंग करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो, आणि तो चार्जिंग करंट काय करणार आहे तर कॅपॅसिटरचं चार्जिंग करणार आहे. ओके, सो धीस चार्जिंग करंट कॉजेस व्होल्टेज ड्रॉप अलॉंग द लाईन ॲज वेल ॲज डिक्रीजेस द इफिशियन्सी अँड पॉवर फॅक्टर ऑफ द लाईन. ओके, सो ट्रान्समिशन लाईनला ए सी सप्लाय दिला आहे आणि त्यामुळं काय होते तर त्या दोन कंडक्टरच्या मध्ये जी हवा असणार आहे ती हवा ॲज अ डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणून ॲक्ट होते, त्या ठिकाणी कॅपॅसिटन्सची प्रॉपर्टी तयार होणार आहे. आता ए सी सप्लाय दिल्यानंतर काय होतं तर त्या ट्रान्समिशन लाईनवरचा जो चार्ज आहे तो कमी जास्त होत राहतो, आणि कमी जास्त झाल्यामुळं काय होतं त्या ठिकाणी करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो, त्याला आपण चार्जिंग करंट असं म्हणतो. सो जो चार्जिंग करंट जो असणार आहे तो त्या कॅपॅसिटन्सचा चार्जिंग करत राहत असणार आहे, आणि त्यामुळं काय होतं त्या चार्जिंग करंटमुळं तर त्या लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप क्रिएट होणार आहे, आणि व्होल्टेज ड्रॉप क्रिएट झाला की ऑटोमॅटिकली रेग्युलेशन कमी होते आणि त्या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी किंवा परफॉर्मन्स जो आहे ह्याच्यावरती इफेक्ट होणार आहे. ओके, तसणार आपली थर्ड प्रॉपर्टी कॅपॅसिटन्स किंवा थर्ड पॅरामीटर कॅपॅसिटन्स. ओके, अशा प्रकारे ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे तिन्ही पॅरामीटर्स जे असणार आहेत हे तिन्ही पॅरामीटर्स ट्रान्समिशन लाईनच्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट करणार आहेत. म्हणजे एकतर ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन कमी करतील और ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी कमी करणार आहेत. ओके, सो असणार आहेत तीन पॅरामीटर्स. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असणार आहे टाइप्स ऑफ लाईन्स. आता टाइप्स ऑफ लाईन्स हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेलाच आहे. लाईन ज्या असणार आहेत त्या जनरली कशानुसार क्लासिफाय केल्या जातात तर अकॉर्डिंग टू लेंथ पण क्लासिफाय केल्या जातात आणि अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग व्होल्टेज पण लाईन ज्या असणार आहेत त्या क्लासिफाय केल्या जाणार आहेत. ओके, सो ह्या पॉईंटमध्ये आपण त्या दोघांचं कॉम्बिनेशन बघणार आहे. सो यामध्ये टाईप्स ऑफ लाईन्स, आता लाईन्स म्हणजे ट्रान्समिशन लाईन असणार आहे जनरली, कारण आपण चॅप्टरच ट्रान्समिशन लाईनचा स्टडी करतोय. सो याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन्स आर क्लासिफाईड ॲज, ट्रान्समिशन लाईन तीन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होत आहेत. पहिला असेल शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, सेकंड मीडियम ट्रान्समिशन लाईन अँड थर्ड असणार आहे लाँग ट्रान्समिशन लाईन. सो ट्रान्समिशन लाईन ह्या तीन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होत आहेत हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे. आता ह्यातली फर्स्ट आपण बघूया शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे नक्की काय असणार आहे ते. ओके, सो यामध्ये द लेंथ ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन इज 50 किलोमीटर अँड इट्स लाईन व्होल्टेज इज लेस दॅन 20 kV. म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ 50 किलोमीटरपेक्षा कमी असेल आणि ज्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज 20 kV पेक्षा कमी असेल त्याला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असं म्हणू शकतो. ओके, सो पॉईंट लक्षात ठेवा, ट्रान्समिशन लाईनची लेंथ 50 किलोमीटरपेक्षा कमी आणि लाईन व्होल्टेज 20 kV पेक्षा कमी असणार आहे, ती शॉर्ट लाईन होणार. नेक्स्ट इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन द इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स इज निग्लेक्टेड ड्यू टू शॉर्ट लाईन अँड लो लाईन व्होल्टेज. आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये काय आहे तर लेंथ कमी आहे आणि ऑपरेटिंग व्होल्टेज हे खूपच कमी आहे, त्यामुळे ऑपरेटिंग व्होल्टेज लाईन व्होल्टेज कमी असल्यामुळं त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स जो तयार होणार होता त्याची व्हॅल्यू खूप कमी असते, म्हणजे तो कॅपॅसिटन्स असतो तो कन्सिडरच केला जाणार नाही, म्हणजे तो निग्लेक्ट केला जाणार आहे. सो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी लाईन व्होल्टेज किंवा ऑपरेटिंग व्होल्टेज कमी आहे त्यामुळे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू ही खूपच कमी राहणार आहे आणि ती कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू खूप कमी असल्यामुळे आपण तो कॅपॅसिटर कन्सिडरच करणार नाही, तो निग्लेक्ट करणार आहे. त्यामुळं शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये फक्त रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स हे दोनच पॅरामीटर आपल्याला प्रेझेंट दाखवता येणार आहेत किंवा प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स इज कन्सिडर ओनली. सो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनला रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स फक्त कन्सिडर केले जाणार आहेत, कॅपॅसिटन्स खूप कमी आहे त्यामुळे तो निग्लेक्ट केला जाणार आहे.
बिलो फिगर शोज शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. सो या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची डायग्राम बघायला मिळेल. याच्यामध्ये फक्त आपण त्या लाईनचा रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स ह्या दोनच प्रॉपर्टी कन्सिडर केलेल्या आहेत, कॅपॅसिटन्स कन्सिडर केलेलं नाही कारण त्याची व्हॅल्यू खूप कमी असते. तर या ठिकाणी तुम्हाला ही इक्वॅलंट सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. सो ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर सुरुवात जी असणार आहे ते सोर्सपासून करायची आहे. एक ए सी सप्लायचा सोर्स घ्यायचा आहे, त्याला तुम्ही सेंडिंग एंड व्होल्टेज असंही म्हणणार आहे, व्ही एस. सेंडिंग एंड व्होल्टेजकडून जो करंट फ्लो होणार आहे तो तुमचा आय एस असेल, म्हणजे सेंडिंग एंड करंट असणार आहे. नंतर तो करंट जो असणार आहे तो रेझिस्टन्स आणि इंडक्टन्समधून पास होणार आहे, आणि नंतर तो जो असणार आहे तो लोडमधून फ्लो होणार आहे. आता लोड म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी ह्या पॉईंट आपण काय करतो आहे, ह्या दोन पॉईंटला आपण व्होल्टेज जे आहे ते रिसीव्ह करतो आहे, त्याला आपण रिसिव्हिंग एंड असं म्हणणार आहे. इकडे झालं सेंडिंग एंड, साईडला आपण व्होल्टेज रिसीव्ह करतो आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण याला रिसिव्हिंग एंड म्हणणार आहे. सो ह्या लोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज मिळणार आहे ते आपण रिप्रेझेंट करणार व्ही आरने, कारण हा झाला आपला रिसिव्हिंग एंड. आणि त्यावेळेला त्या लोडमधून फिरवणारा जो करंट असणार आहे त्याला आपण आय आर असं म्हणणार आहे, कारण तो रिसिव्हिंग एंडला मिळालेला करंट असणार आहे. ओके, हे पॅरामीटर्स तुम्हाला त्या डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. एक म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज व्ही एस, सेंडिंग एंड करंट, नंतर लाईनचा रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स. आता हा करंट लोडकडे आला म्हणजे आपण तो रिसीव्ह केला, सो त्याला आपण म्हणणार आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आणि त्या ठिकाणी फ्लो होणारा करंट म्हणजे रिसिव्हिंग एंड करंट असणार आहे. सो असणार आहे त्याची इक्वॅलंट सर्किट डायग्राम. द नेक्स्ट, सिमिलरली सेकंड पॉईंट, मीडियम ट्रान्समिशन लाईन. आता मीडियम ट्रान्समिशन लाईन, त्यामध्ये द लेंथ ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन इज बिटवीन 50 किलोमीटर टू 150 किलोमीटर, अँड लाईन व्होल्टेज इज बिटवीन 20 kV टू 100 kV. सो मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, अशी लाईन ज्याची लेंथ 50 ते 150 किलोमीटरच्या मध्ये असणार आहे, आणि त्या लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते 20 ते 100 kV च्या मध्ये असणार आहे. ओके, सो मीडियम ट्रान्समिशन लाईन पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, लेंथ 50 ते 150 किलोमीटरच्या मध्ये, आणि लाईन व्होल्टेज 20 ते 100 च्या मध्ये, 100 kV च्या मध्ये असणार आहे. नेक्स्ट, इन धिस लाईन ॲज द लेंथ ऑफ लाईन इन्क्रीजेस द कपॅसिटन्स ऑफ ऑल्सो इन्क्रीजेस. सो याच्यामध्ये लाईनची जी लेंथ असणार आहे ती शॉर्ट लाईनपेक्षा थोडी जास्त असणार आहे, त्यामुळे कपॅसिटन्सची व्हॅल्यू पण त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, सो नेक्स्ट, फॉर सिम्प्लिसिटी ऑफ कॅल्क्युलेशन्स द कपॅसिटन्स इज लंप्ड ॲट 2 to 3 पोझिशन. ओके, सो आपल्याला माहीत आहे हे पॅरामीटर्स कसे असतात, तर पूर्ण लाईन पूर्ण लाईनवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. सो आपले कॅल्क्युलेशन सिम्पल व्हावेत म्हणून काय केला जातो, हा जो कपॅसिटन्स आहे तो 1 ते 2 ठिकाणी अज्यूम म्हणजे एकत्र करून दाखवला जाणार आहे, त्याला आपण लंप्ड पॅरामीटर असं म्हणणार आहे. लंप्ड पॅरामीटर म्हणजे काय, तर एकत्र करून 2 ते 3 ठिकाणी फक्त दाखवला जाणार आहे. आपण जी पहिली डायग्राम बघितलेली त्याच्यामध्ये काय केलेलं बघा, इथं कपॅसिटन्स जो आहे तो किती ठिकाणी दाखवलेला आहे, तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ठिकाणी दाखवलेला. सो प्रत्येक ठिकाणी कपॅसिटन्स दाखवल्यामुळे काय होणार, थोडे कॅल्क्युलेशन जे असणार आहेत ते कॅल्क्युलेशन थोडे कॉम्प्लिकेटेड होणार आहेत. सो याच्याऐवजी काय केलं जातं, तर ह्या तिघांचा मिळून एकच कपॅसिटन्स दाखवलं जाणार आहे, पुढच्या दोघांचा मिळून एकच कपॅसिटन्स दाखवलं जाणार आहे. सो हा जो कपॅसिटन्स असणार आहे आपण लंप्ड पॅरामीटर असं म्हणणार किंवा लंप्ड कपॅसिटन्स असं म्हणणार, कारण तो आपण एकत्र करून दाखवलेला आहे. ओके, सो ह्या केसमध्ये मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये लंप्ड पॅरामीटर्स दाखवले जातात, म्हणजे एकत्र करून दाखवले जाणार आहेत. नेक्स्ट, बिलो फिगर शोज मीडियम ट्रान्समिशन लाईन. आता ही मीडियम ट्रान्समिशन जी लाईन आहे त्या लाईनमध्ये टोटल 3 मेथड्स आहेत लाईन रिप्रेझेंट करायच्या, आणि ह्या तिन्ही मेथड आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत पुढं परफॉर्मन्समध्ये. सो ह्या पॉईंटमध्ये आपण फक्त शॉर्टमध्ये बघूया, आणि हाच पॉईंट आपण परतदा डिटेलमध्ये आणखी एकदा स्टडी करणार आहे. त्यामध्ये मीडियम ट्रान्समिशन लाईन दाखवायची फर्स्ट मेथड असणार आहे ते असणार आहे एंड कंडेन्सर मेथड. एंड कंडेन्सर मेथड, सो यामध्ये काय केलं जातं, तर कपॅसिटन्स जो आहे तो एंडला, रिसिव्हिंग एंडला दाखवला जातो. ओके, सो इथं तुम्ही बघू शकताय हा असणार आपला सेंडिंग एंड, सेंडिंग एंड नंतर सेंडिंग एंड व्होल्टेज, व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट जो फ्लो होणार आहे तो असणार आपला सेंडिंग एंड करंट. हा करंट रेझिस्टन्स इंडक्टन्समधून पास होणार आहे, आणि नंतर तो लोडमधून फ्लो व्हायला सुरू होणार आहे. सो लोडच्या अक्रॉस जो व्होल्टेज मिळेल ते असणार आहे आपलं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आणि त्यातून फ्लो होणारा करंट म्हणजे रिसिव्हिंग एंड करंट असणार आहे. आता ह्या केसमध्ये कपॅसिटन्स जो आहे तो आपण रिसिव्हिंग एंडच्या एकदम जवळ दाखवलेला आहे, त्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहे एंड कंडेन्सर मेथड, कारण कपॅसिटर जो आहे तो आपण रिसिव्हिंग एंडला
दाखवलेलं आहे. ही झाली एंड कंडेन्सर मेथड. द नेक्स्ट सेकंड असणार आहे ते असणार आहे नॉमिनल टी मेथड. नॉमिनल टी मेथड आता याच्यामध्ये काय केलं होतं, तर आपल्या ट्रान्समिशन लाईनचा जो रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स आहे हा हाफ हाफ पार्टमध्ये डिवाइड केला जातो. इथं बघा, इथं काय केलेलं आहे, इथं रेझिस्टन्स टोटल रेझिस्टन्स आहे जो एका ठिकाणी दाखवला, टोटल रिॲक्टन्स जो असणार आहे तो एका ठिकाणी दाखवलेला आहे. आता नंतर पुढे काय केलं आहे, हा रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स काय केला, दोन पार्टमध्ये डिवाइड केला. सो आर बाय टू, हाफ रेझिस्टन्स इथं, हाफ रेझिस्टन्स इथं दाखवलेला आहे, हाफ रिॲक्टन्स इथं दाखवला आहे आणि हाफ रिॲक्टन्स इथं दाखवला आहे. म्हणजे रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स हे हाफ हाफ पार्टमध्ये डिवाइड केले आणि त्या दोघांच्या मध्ये टोटल कॅपॅसिटन्स जो आहे लाईनचा तो दाखवला. सो आता हे ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं दिसणार आहे बघा, तर ओव्हरऑल स्ट्रक्चर जे असणार आहे ते या टाईपमध्ये दिसणार आहे. ओके, सो हे टी कॅपिटल टी लेटर सारखं दिसणार आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉमिनल टी मेथड. सो इथे तुम्ही नाव त्याचं बघू शकताय, नॉमिनल टी मेथड असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये रेझिस्टन्स अँड रिॲक्टन्स हाफ हाफ पार्टमध्ये डिवाइड केले, हाफ कॅपॅसिटरच्या राईट साईडला दाखवला, हाफ कॅपॅसिटरच्या लेफ्ट साईडला दाखवला. सो टोटल जे आपल्याला हे मिळणार आहे, स्ट्रक्चर मिळणार आहे ते असं मिळणार आहे, आणि हे कॅपिटल टी सारखं दिसतं त्यामुळे त्याला नॉमिनल टी मेथड अशी असं म्हटलं जाणार आहे. द नेक्स्ट पुढचं असणार आहे नॉमिनल पाय मेथड. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे, तर स्ट्रक्चर जे असणार आहे ते पाय ह्या नोटेशनसारखं दिसणार आहे. त्यामध्ये काय केलं जाणार बघा, आता ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स आहे असा, इंडक्टन्स आहे असा, फक्त कॅपॅसिटर जो होता तो आता हाफ हाफ पार्टमध्ये डिवाइड केला, हाफ कॅपॅसिटर इथं दाखवलेला आहे आणि हाफ कॅपॅसिटर इथं दाखवलेला आहे. ओके, त्यामुळे हे ओव्हरऑल स्ट्रक्चर जे असणार आहे, ओव्हरऑल स्ट्रक्चर जे असणार आहे ते पायसारखं दिसणार आहे. सो तुम्ही इथं बघू शकताय, सो ओव्हरऑल स्ट्रक्चर जे असणार आहे ते पायसारखं दिसतं, त्यामुळे या मेथडला आपण म्हणणार आहे नॉमिनल पाय मेथड. ओके, सो याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत ते सेमच दाखवायचे आहेत. ते कोणकोणते असणार आहेत, तर सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड करंट, आणि आर, एल आणि सी ह्या व्हॅल्यू फक्त तुम्हाला त्या मेथडच्या नावानुसार दाखवायच्या आहेत. नेक्स्ट लास्ट टाईप असेल लॉंग ट्रान्समिशन लाईन. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे द लेंथ ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन इज मोर दॅन 150 किलोमीटर्स अँड लाईन व्होल्टेज इज अबो 100 kV. सो लॉंग ट्रान्समिशन लाईन कुणाला म्हणायचं, ज्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ 150 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे आणि त्या लाईनचं व्होल्टेज 100 kV जास्त असणार आहे, त्या लाईनला आपण लॉंग ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार. नेक्स्ट, इन धिस लाईन मेथड ऑफ युझिंग लंप पॅरामीटर्स इज नॉट ॲप्लिकेबल फॉर अनालायझिंग द परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. सो ह्या मेथडमध्ये आपण पॅरामीटर्स जे असणार आहे ते लंप पॅरामीटर्स घेऊ शकणार नाही, म्हणजे एकत्रित कंबाईन करून घेऊ शकत नाही, त्यामुळे काय केलं नाही, तर लंप पॅरामीटरचे मेथड आपण इथं यूज करू शकणार नाही, कारण त्या प्रकार त्या मेथडने आपण त्या ट्रान्समिशन लाईनचा व्यवस्थित ॲनालिसिस करू शकणार नाही. सो नेक्स्ट, सो फॉर लॉंग ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स आर अज्युम टू बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर इट्स फुल लेंथ. सो ज्या ठिकाणी लॉंग ट्रान्समिशन लाईन असणार आहे त्या ठिकाणी त्याचे पॅरामीटर्स आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत असं अज्युम केलं जाणार आहे. ओके, या ठिकाणी लंप पॅरामीटर्स घेतले जाणार नाहीत, ते आहेत तसेच घेतले जाणार आहेत. नेक्स्ट, बिलो फिगर शोज लॉंग ट्रान्समिशन लाईन. सो खाली डायग्राममध्ये एक लॉंग ट्रान्समिशन लाईन दाखवलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये पॅरामीटर्स लंप केलेले नाहीत, सो फक्त ट्रान्समिशन लाईनचे सेक्शन केले आहेत. फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा, ह्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ 150 किलोमीटर आहे. आता ही ट्रान्समिशन लाईन जर 3 सेक्शनमध्ये डिवाइड केली, तर या ठिकाणी हा पहिला सेक्शन होणार आहे 50 किलोमीटरचा, हा मधला दुसरा सेक्शन 50 किलोमीटरचा आणि तिसरा सेक्शन 50 किलोमीटरचा. सो याच्यामध्ये त्याचा रेझिस्टन्स, रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटन्स तिन्ही पॅरामीटर असणार आहेत. सो एका सेक्शनसाठी पहिल्यांदा कॅल्क्युलेशन केलं जाणार, ह्याची व्हॅल्यू काढून घेतली जाणार, नंतर दुसऱ्यासाठी कॅल्क्युलेशन केलं जाणार, त्याची व्हॅल्यू घेतली जाणार, तिसऱ्यासाठी केलं जाणार आणि ह्यात नंतर तिघांशी ॲडिशन करून टोटल लाईनचे पॅरामीटर जे असणार आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये पॅरामीटर्स लंप न करता, लंप न करता म्हणजे एकत्रित न घेता आहे तसे घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. ओके, सो हे असणार आहेत आपला पॉईंट टाईप्स ऑफ लाईन्स. ओके, सो आजच्या चॅप्टरमध्ये आपण एवढेच 3 पॉईंट्स बघणार आहे. तुम्हाला जर या 3 पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल तर तो डाऊट कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे, मी तुमचा डाऊट तो क्लिअर करेनच. आणि तुमच्या अटेंडन्ससाठीही तुमचा रोल नंबर जो असणार आहे तो रोल नंबर कमेंट बॉक्समध्ये
ॲड करायचा आहे. आणि रोल नंबर जो असणार आहे तो पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करायचा आहे, कारण तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कळते की तुम्ही किती मिनटं लेक्चर आहे ते अटेंड केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण लेक्चर बघून झाल्यानंतरच रोल नंबर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, थँक्यू.